गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आय आयडॉन ओडा या दोन स्वरांचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. तर आज आपण त्याच्या पुढचे स्वर पाहणार आहोत. तर त्याच्या पुढचे स्वर आहे अ ऑरेंज, अ ऑरेंज, औ औष, औ औष. या दोन स्वरांचं लेखन कसं करायचं हे पाहणार आहोत. तुम्हाला अनुमान झालेलं आहे त्याचप्रमाणे ॲपल या दोन स्वरांचं लेखन कसं करायचं हे झालेलं आहे. या दोन स्वरांचं इथे आपण उपयोग करून या अ ऑरेंज या स्वराचं लेखन करणार आहोत. तर चला या अ ऑरेंज या स्वराचं लेखन कसं करायचं ते पाहू. आपल्याला अ झालेलं आहे त्याप्रमाणे अ लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर तुम्हाला आपण झालेला आहे म्हणजे अला अला काना आ हा झाला होता आ. आणि त्याच्यावरती आपल्याला चंद्रफळ द्यायची आहे. जसं ॲपल काढताना आपण त्याच्या डोक्यावरती चंद्रफळ दिली तसं अ ऑरेंज या स्वराचं लेखन करताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं अला काना द्यायचा आहे. अला कानासाठी काय झालं आ. आणि आ वरती चंद्रफळ दिल्यावर झालं आपलं स्वर कोणता स्वर झाला अ. या स्वराचं वाचन कसं करायचं अ ऑरेंज. ऑरेंज माहिती ना, ऑरेंज कलर, ऑरेंज मीन्स संत्र. आवडतं ना तुम्हाला काय ना. तर चला तर आपण आज अ ऑरेंज या स्वराचं लेखन करू. पहिल्यांदा अ काढून घ्यायचा, त्याच्या बाजूला काना म्हणजे आ, आणि त्याच्यावरती ही चंद्रकोर ही झाला आपला अ ऑरेंज. जे पहिल्यांदा सर्वात टिप्पणीवर लिहिलेले आहे ते स्वर असे व्यवस्थित पेन्सिलने गिरून घ्यायचे. बघा आहे ना सोप, म्हणून पहिल्यापासून सगळे स्वर काढायला घेतला की फुटे फुटे स्वर आपल्याला ते काढणं खूप सोपं जातं. हे झालं ते जेवढे टिप दिले होते तेवढे गिरून झाले. आता त्याच्या पुढचे स्वर आपण स्वतः काढणार आहोत. ओ पहिल्यांदा ओ काढला, ओला काना आ, आणि अवर्ती चंद्रपूर अ ऑरेंज. स्वतः काढणार आहोत अ ला काना